मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार पार्थ पवार यांनी कार्लागडावर जाऊन कार्यकर्त्यांसमवेत एकविरा देवीचे दर्शन घेतले. फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भिगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बबनराव भिगडे, कार्याध्यक्ष दीपक हुळावळे, तळेगाव नगर परिषदेचे नगरसेवक किशोर भिगडे, गणेश खांडगे, ओबीसी सेलचे प्रदेश सचिव मारुती देशमुख, माजी सरपंच रेश्मा देवकर, श्वेता वर्तक, राजू देवकर, तानाजी पडवळ, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, प्रदेश सचिव उमेश दादा पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुंकुम तिलक करून पार्थ पवार यांना एकविरा देवीची प्रतिमा भेट देण्यात आली. सर्वांचेच श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवीची पूजा करून आशीर्वाद घेत त्यांनी विजयाचा कौल देवीकडे मागितला.